मी मुंबईमध्ये 1947 आलो आणि मी 62 इल्डे वेल्वेट सिल्क मिलमध्ये होतो. त्याच्यानंतर 72 मी श्रीराम मिलला आलो. आता इथे मी 47 आहे, म्हणजे 73 वर्ष झाली. आणि पूर्वी काय होतं, इथे खालून पाणी भरावं लागायचं तळावरून. आता त्याच्यानंतर थोडी सुधारणा होत गेली, आणखी मग घरामध्ये नळ आले आणि वरती पण पाणी, फ्लोअरला पण पाणी आलं. आणि लाईट पूर्वी नव्हती, पूर्वी फक्त एक मच्छी लाईट होती, सेंटर लाईट आणि संडास लाईट, कॉर्नर, तीन बल्ब होते फक्त. आता रूममध्ये लाईट आल्यानंतर आता परत बाहेरची लाईट आम्ही माळा कमिटी झाली, हिन्यात चाळीची सुधारणा केली, वर्गणी काढून पैसे जमवून. त्याच्यानंतर काय झालं, हे आमदार इथून निवडून यायला लागले आणि ते मग सरकारी फंडमधून चाळीच्या सुधारणा करत गेले. पण आता ह्या चाळीला 90 झालेली आहेत. आता ही चाळ अजून तशी चाळ मजबूत असली तरी पडझड झालेलीच आहे, खोल्यामधून दिवाळं पडलेली आहेत. संडास आम्ही रिपेअर करून घेतले, आमदार फंडातून काही जणांनी रिपेअर करून दिले. कित्येक कुटुंब आहेत त्यांनी जागा वाढवली पुढे 4 अशा तऱ्हेने. कारण काय झालं, लोकसंख्या वाढत गेली, घरात 2-4 राहत होते, ते 4-8 माणसं वाढली, मुलंबाळं झाली, जागा कमी, म्हणून मग हातपाय पसरावे लागले. पाणी आता दोन टाईम येते, संध्याकाळी 4 ते 6:30 आणि ह्याच्यात ते पाणी भरून होते. ही गोष्ट जरी खरी असेल तरी पण पूर्वीची इथे जी लोकसंख्या होती मिल चालू असताना ती कमी झाली. एका मिलमध्ये सेंचुरीसारख्यामध्ये 18,000 माणसं होती, नंतर संपानंतर ती 9,000 आली. श्रीराम मिलमध्ये 6,000 माणसं होती, संपानंतर ती 3,500-4,000 आली. आता ह्या मिलनंतर संपानंतर 82 ह्या मिल बंद होत गेल्या. बंद होत म्हणजे त्यामुळे 50% कामगार वर्कर यांना घेतलं नाही, काम वर्कर कपात झाले, काम वाढलं. त्याच्यामुळे प्रत्येक माणसाच्या जसं अंगावर शक्ती आहे त्याप्रमाणे काम करत होता. आता ते काम वाढ झाल्यामुळे बरेच जण राजीनामा द्यायला वगैरे लागले, कोणी सर्व्हिस पूर्ण व्हायच्या आधी पण गेले काम झेपत नाही म्हणून. कामाची वाढ झाल्यामुळे नोकऱ्या सोडायला लागले लोक आणि मग मिल बंद करायचा, पगार त्याप्रमाणे वाढ झाली नाही, त्यामुळे कित्येक जण बाहेर गेले, कित्येक जण गावी गेले. संपानंतर 50% लोक घेतले गेले नाहीत कामावर. आणि त्याचा परिणाम असा झाला की राहिलेल्या लोकांच्यावरती कामाचा बोजा आला आणि मग ते काम त्यांना झेपत नव्हतं, म्हणजे आपल्या ताकदीच्या बाहेर काम व्हायला लागलं. आता ह्या चाळीमध्ये ही चाळ लोकसंख्या इथे होती पूर्वीची, तिच्यापेक्षा कमी झालेली आहे. इथल्या जवळच्या आजूबाजूच्या मिल बंद झाल्या आहेत.